नमस्कार, मी प्राजक्ता कांबळे तुम्हा सर्वांचं मिशन जनजागृती चॅनलवर स्वागत करते. आज संपूर्ण विश्व कोरोनाने ग्रासलेलं आहे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये कोरोनाने घर केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमधून मनाला सावरणे जरा कठीणच. पण भारतीयांनी कधीही कोणत्या परिस्थितीशी हार मानलेली नाही आणि हार मानणारही नाही. आज आलेली परिस्थिती नक्कीच उद्या बदलेल, पण ती परिस्थिती बदलण्याकरता मनामध्ये, प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये संयम असणे महत्त्वाचं. आणि आमचे कोरोना योद्धा वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी थेट संवाद साधत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक गावकऱ्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न आमचे कोरोना योद्धा करत आहे. अपने दोस्तों और परिवार के लोगों के साथ फोन या वीडियो कॉल से या फिर सोशल मीडिया के माध्यम से ही संपर्क में रहे. उन चीजों के बारे में बात करते रहे जिससे आपको परेशानी हो रही है. दूसरे लोगों को भी समझने की कोशिश करें. अपनी नई दिनचर्या को व्यवहारिक तरीके से प्लान करें. अपने शरीर का ध्यान रखें, नियमित व्यायाम और खान पान का ध्यान रखें. आप जहां से भी जानकारी ले रहे हो, ध्यान रखें वो सोर्स क्रेडिबल होना चाहिए. और इस महामारी के बारे में आप ज्यादा ना पढ़े तो बेहतर होगा. अपने व्यवहार को अपने नियंत्रण में रखें. अपने मनोरंजन का भी पूरा ध्यान रखें. वर्तमान पर फोकस करें और ये याद रखें कि ये समय चिरस्थायी नहीं है. विश्व स्वास्थ्य संगठन के मुताबिक आज अपन आलो आहे देवरी तालुक्यातील नाचनगाव या गावी. कोरोना महामारीच्या काळामध्ये या ग्रामपंचायतीने कशा प्रकारे जनजागृती केली त्या संदर्भात आपण या गावचे ग्रामसेवक ते समक्ष आहे, त्यांच्याशी चर्चा करू. नमस्कार सर. नमस्कार. आपण या गावातील कुटुंबासाठी कशा प्रकारे जनजागृती केली व काय उपाययोजना केल्या याबद्दल? पूर्ण गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी केली. थोडे माहेर दोन प्रोडक्टची आजच्या वर्षांना काय ऑक्सिमीटर सॅनिटायझर गन इत्यादी काही पुरवले. सगळे स्वच्छता ग्रही यांना हँड ग्लोव दिले आणि कुठलाही पेशंट पॉझिटिव्ह पेशंट तर समाधानाने गावात मदत झाली. त्याच्यासाठी आपण पीटीई बॉडी कवर चालू आमच्याकडे तयार आहे आणि पूर्ण जिथे जिथे पॉझिटिव्ह पेशंट निघतात तिथे तिथे आम्ही तो परीक्षा सॅनिटायझर करतो. या गावामध्ये जर पेशंट निघाला तर आपण कोविड सेंटरला कुठे त्यांची व्यवस्था? कोविड सेंटर आमच्याकडे नाही आहेत. आम्ही गृह विलगीकरणात त्यांना हे करतो आणि गृह विलगीकरणात त्यांना काही झालं त्यावर शिक्षक सरकारने त्याची टेस्ट केली जाते. ऑक्सिमीटरनुसार ते ऑक्सिजन लेवल जर समजा 90 काही निघत किंवा 94 माहिती रामसेवक यांनी आमच्या मिशन जनजागृती चॅनलला दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या गावचे उपसरपंच हे सुद्धा समक्ष उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या गावाचा योजना केली. नातनगाव ग्रामपंचायत आपलं स्वागत आहे. आमच्या नातनगाव ग्रामपंचायतला मागच्या वर्षी पूर्ण 3 वेळेस ट्रॅक्टरनी फवारणी केलेली आहे. तिथे लोक पॉझिटिव्ह निघत होते, तिथे ते कडगरे म्हणतात आजूबाजूला पॉझिटिव्ह लोकांच्या घरापाशी ते कडगरेंचाही आमच्या ग्रामपंचायतीनं खर्च केलेला आहे. पण एसडीओ कार्यालयातून त्या ठेकेदाराला आम्ही पैसे दिलेले आहे. आमच्या ग्रामपंचायतीचे पैसे दिले पण आम्हाला बाहेरून एसडीओ ऑफिसून कलेक्टर ऑफिसून जो पैसा मिळणार होता तो मिळालेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी आम्ही स्वतः आमचा स्वतःचा ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर असून आम्ही यावर्षी सॅनिटायझर मशीन विकत घेतलेली आहे ट्रॅक्टरवरची. त्या ट्रॅक्टरद्वारे आमची आता कमसे कम नाही म्हणता तर 3 वेळेस फवारणी झालेली आहे. पॉझिटिव्ह असून निर्गुट आणि आमचा कॉलनीचा नाचकाचा भाग म्हणणे तर पुलगावला पेक्षाही मोठा भाग आहे. कमसे कम नाही म्हटलं तर 30 ते 32 हजारची लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये समजा गल्लीगुल्लीमध्ये आमचा ट्रॅक्टर जसं जात असेल तर तिथं आमच्यापाशी 2 पंप आहे. पंपाद्वारे आम्ही ते जे फवारणीचं औषध आहे त्या फवारणीच्या औषधीने आम्ही पूर्ण व्यक्तीचं जे आजूबाजूचा परिसर घर आम्ही पूर्णपणे सॅनिटायझर करीत आहे. त्याच्यामध्ये निव्वळ आम्ही सरपंच उपसरपंच आणि सचिवनेही त्याच्यामध्ये आमची पूर्ण ग्रामपंचायतीची टीम ग्रामपंचायतीचे पूर्ण सदस्यगण आणि सरपंच मॅडमचा सगळ्यात मोलाचा अधिकार आहे आमचा. त्या
आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी आमच्या ग्रामपंचायतीने 30 ऑक्सिमीटर आणि टेम्परेचरमीटर पीएससी नातंगवाला भेट दिली आहे. त्याचप्रमाणे 5 ऑक्सिमीटर आणि टेम्परेचरमीटर ग्रामीण रुग्णालय पुळगावला आमच्या सरपंच मॅडम, आमचे ग्रामविकास अधिकारी आणि सदस्यगण यांनी एक हे घेतला का तलावा आपले पेशंट पुळगावला जात असतात, त्यामुळे आम्ही तिथेही उद्याला जाऊन 5 ऑक्सिमीटर आणि 5 टेम्परेचर गन, हँड ग्लोव्ह 5 बाजूनी 10 दुडी आणि सॅनिटायझर जे, त्यामुळे नातंगाव म्हणजे सॅनिटायझर फवारणी वेळोवेळी वारंवार चालू आहे. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट निधीमा अनुपराव, सरपंच नाचणगाव. आमच्या नाचणगावामध्ये म्हणजे कोरोनाबद्दल अनेक प्रतिबंधक उपाययोजना ह्या राबवल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिले तर ग्रामपंचायतीकडून फवारणी केल्या गेली आहे. 2 वेळा फवारणी झाली आहे मागच्या वर्षी आणि याही वर्षी 15 दिवस पूर्वी पूर्ण गाव जे आहे ते सॅनिटाईज करण्यात आलेलं आहे आणि पुढे 8 दिवसात पुन्हा फेर फवारणीसुद्धा गावाद्वारे ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावात जिथे जिथे पॉझिटिव्ह पेशंट असतात तिथे हँडपंपद्वारे डेली सॅनिटायझेशन केलं जातं. जिथे पॉझिटिव्ह पेशंट मिळतात त्या ठिकाणी सॅनिटाईज केलं जातं. तसंच बाजार चौखा एरिया नेहमी गजबजलेला असतो त्याच्यामुळे तिथे ज्या बँक वगैरे येते तिथेही ग्रामपंचायतीकडून सॅनिटायझेशन केलं जातं. आणि गावामध्ये पीएससी आहे जिथे भरपूर लोक जातात आणि तिथे 2 सॅनिटायझर मशीन ह्या ग्रामपंचायतीद्वारे देण्यात आलेल्या आहे. कारण तिथे हँडवॉशचा जो वापर होता ते गावकरी करायचे नाही, त्याच्यामुळे मग त्यांना सॅनिटायझर मशीन असली की त्याचा यूज ते चांगल्या प्रकारे करत होते सॅनिटायझेशनसाठी. तसंच लसीकरण हे गावात सुरू आहे, चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पण तिथे पीएससीमध्ये लोकांना उन्हात वगैरे राहावं लागत होतं त्यामुळे त्यासाठी ग्रामपंचायतीने मंडपसुद्धा मंडपची व्यवस्थाही तिथे करून दिलेली आहे आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी केलेली आहे. आणि गावात आशा वर्करला की घरोघरी जाऊन म्हणजे ऑक्सिमीटरद्वारे लोकांची तपासणी करण्यासाठी पण आशा वर्करला ग्रामपंचायतीकडून ऑक्सिमीटर तसेच थर्मस गनसुद्धा वाटप करण्यात आलेल्या आहे. त्या सर्व उपाययोजना ग्रामपंचायतीद्वारे राबवण्यात आलेल्या आहे आणि पुन्हा आता फेर फवारणी ही लवकर सुरू करण्यात येणार आहे. गावाची लोकसंख्या ही 18,771 होती, परंतु आता ही जवळजवळ 35,000 ते 40,000 अंदाजे 35,000 ते 40,000 ही आलेली आहे. आणि गावात आपण म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करायसाठी वारंवार ग्रामपंचायतीद्वारे दवंडीही देण्यात आलेली आहे आणि गावामध्ये कोरोना आता जे लॉकडाऊन सुरू होतं तेव्हा ग्रामपंचायतीचं जे कोरोना पथक होतं हे जनजागृतीसाठी आणि कुणी बाहेर निघताय का लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा बाहेर उगीच फिरताय का यासाठी पोलीस पाटील तलाठीसोबत ग्रामपंचायतची जे कोरोना पथक होतं ते सुद्धा गावात जनजागृतीसाठी फिरलेलं आहे. कधी दवाखान्याने आहे तिथेही ग्रामपंचायतीच्या 5 थर्मल गन तसेच ऑक्सिमीटर ही आमच्या ग्रामपंचायतीकडून देण्यात येणार आहे. कारण तिथे भरपूर नाचणगावचे जे पेशंट राहतात ते पुळगावला पुळगावच्या दवाखान्यामध्ये वारंवार जातात आणि म्हणून ही पण एक आमच्या ग्रामपंचायतीकडून त्यांना एक छोटीशी भेट आम्ही देणार. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, लक्षात असू द्या, आज आपण सगळे वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल, मोबाईलमध्ये रोजच बघतो आहोत की कोरोना म्हणजेच कोविड-19 हा संसर्गजन्य रोग फार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललाय आणि त्याला आळा घालण्यासाठी सरकार आणि काही सामाजिक संस्था या रोगाची साखळीच तोडून काढण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून वारंवार लॉकडाऊन आणि संचारबंदी लावली जाते. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे हे अनेक माध्यमांवरून सतर्कतेचा इशारा वारंवार देत आहेत, जनतेला सतर्कतेचा संदेश सुद्धा देत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि कोविड-19 या रोगावर मात करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करा. स्वतःची काळजी स्वतःच घेऊन निरोगी रहा.
आपल्याला कळून चुकले की हा रोग आपल्या चुकीनेच आणि आपल्या हलगर्जीपणामुळेच आपल्याला आणि आपल्या घरच्यांना होऊ शकतो. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते, स्वतःची काळजी घ्या, आवश्यक असल्यासच बाहेर निघा, घराबाहेर निघताना सॅनिटायझरचा वापर करा.